Oh,
பாண்டுரங்க விட்டல பாண்டுரங்க விட்டல பாண்டுரங்க விட்டல பாண்டுரங்க விட்டல 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 பாண்டுரங்க விட்டல பாண்டுரங்க விட்டல பாண்டுரங்க விட்டல பாண்டுரங்க விட்டல பாண்டுரங்க விட்டல 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 பாண்டுரங்க விட்டல. पंढरपूर क्षेत्राचे महात्म्य काय म्हणावे? या क्षेत्री प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या भक्तांची प्रतीक्षा करीत दोन हात कटीवर ठेवून युगानुयुगे उभा आहे. संतांनी वर्णन केलेल्या या भूलोकातील स्वर्गात पंढरपूर नगराची कथा मोठी रंजक आहे. आपला भक्त पुंडलिक त्याच्या भेटीसाठी आलेली आलेला हा भक्त वत्सल विठ्ठल अजून ती येथे उभे राहत आहे. या पुण्यनगरीची पुण्यनगरीच्या कथेचा आपण मागोवा थोडक्यात घेऊया. मगध राज जरासंध एक क्रूर दैत्यराज. त्याने 23 अक्षौहिणी सैन्य एकत्र करून यादवांवर हल्ला केला. त्या यादवांच्या सेनेला युगंधर श्रीकृष्णाचे शस्त्र लाभले होते, त्यामुळे जरासंधाचा पराभव निश्चित होता. असे त्याने 17 वेळा हल्ले केले आणि तो 17 वेळा पराभूत होऊन परत गेला. 18 वेळी मात्र तो क्रूर कर्मा कार्यवन याला घेऊन आला. हा अत्यंत बलवान होता. त्याच्या तोडीचा सामर्थ्यवान त्या काळी भूलोकात कोणीही नव्हता. तो आपली 3 कोटी सेना घेऊन जरासंधाच्या मदतीस आला. त्याने मथुरेला वेढा दिला. श्रीकृष्णाने मथुरावासियांच्या संरक्षणास्थ समुद्राच्या उदरात नगरी वसवली. ती सर्व सोयीनी युक्त होती. ती नगरी म्हणजे द्वारका नगरी होय. सर्वांना त्यांनी आपल्या योगमायेने द्वारकेत नेऊन पोचवले. उर्वरित लोकांच्या रक्षणासाठी त्याने बलरामांना मथुरेतच ठेवले आणि कोणत्याही शस्त्राविना श्रीकृष्ण नगराबाहेर पडले. श्रीकृष्ण शस्त्र न घेता नगराबाहेर पडलेले आहेत. आपणही बलशाली आहोत. आपणही एकही शस्त्र न घेता त्यांना पकडू आणि त्यांना पराभूत करू असा विचार करून कायवन शस्त्र विनाच भगवंताचा पाठलाग करू लागला. कायवनाला हुलकावण्यात देत देत भगवंत दूर दूर एका पर्वताच्या गुहेत गेले. त्या गुहेमध्ये एक पुरुष एका शिळेवर झोपला होता. भगवंतांनी आपल्या स्कंधावरील शिळा त्या निद्रिस्त ग्रस्थाच्या ग्रस्था अंगावर पांघरला आणि तो स्वतः शिळे आड लपून बसला. कायवन पाठलाग करत गुहेत शिरला. श्रीकृष्ण शिळा पांघरून झोपले आहेत असा त्याचा समज झाला. क्रोधाने बेभान होऊन त्याने शिळा ओढला आणि त्याला लाथ मारली. तो ग्रस्त निद्रेतून जागा झाला. त्याने क्रोधित होऊन कायवनाकडे नेत्र टाकला आणि एका क्षणात काय अत्यय झाले त्या कायवनाचे भस्म झाले. तो ग्रस्त इक्ष्वाकुळातील माधांचा पुत्र मांदाताचा पुत्र मुचकुंद होता. तो सत्यप्रसिद्ध ईश्वर भक्त असा महापुरुष होता.
त्याने अनेक वेळा असुरांपासून इंद्राजी देव देवतांचे रक्षण केले होते. नंतर देवांना सेनापती म्हणून कार्तिकेय लाभले. देव संतुष्ट होऊन कृतज्ञपणे निष्कुंदाला म्हणाले, मोक्ष सोडून कोणतेही वरदान तू माग. सतत देवरक्षणार्थ जागृत राहून त्याला श्रम फार झाले होते. निष्कुंदाने विश्रांतीसाठी निद्रेचे वरदान मागितले. देवाने त्याला वरदान दिले. ते म्हणाले, हे राजा, झोप घेत असताना जर कोणी तुला मध्येच जागे केले तर तो तुझ्या दृष्टीला पडतात, त्या क्षणीच भस्मसात होऊन जाईल. भगवंताने मुचकुंदाला जरासंध आणि कालयवनाची कथा विस्ताराने कथन केली. कालयवनाचे भस्म झालेले शरीर पाहून मुचकुंदाला परमानंद झाला. शिळे आडून भगवंत बाहेर आले. त्यांच्या चरणांवर मुचकुंदाने अतिव कृतज्ञतेने मस्तक ठेवले. प्रभो, आपण या भूलोकावरचे फार मोठे संकट निवारण केले. आणखी एक इच्छा पूर्ण करावी अशी विनंती आहे. या जन्मी आपले शुभ दर्शन झाले, असेच दर्शन आम्हाला पुढील जन्मीची लाभावे. भक्ताची एवढी इच्छा पूर्ण करावी. मुचकुंद हात जोडून म्हणाला. नंतर भगवंत म्हणाले, तथास्तु. काही संवत्सरे ठरली. दिंडिका दिंडीरवनात मुचकुंद राजा जन्म घेता झाला. ते दिंडीरवन म्हणजेच आजचे भूवैकुंठ पंढरपूर होय. ज्या रूपात जन्म झाला तो म्हणजे भक्त पुंडलिक होय. हा पुंडलिक मनाने खूप चांगला होता. आई वडिलांना मान देणारा होता. त्यांची आज्ञा पालन करणारा होता. पुढे तारुण्यपणी त्याचा विवाह एका अतिशय सुंदर तरुणीची झाली. त्याची सुंदर पत्नी मात्र आपल्या सासू सासऱ्यांचा विलक्षण द्वेष करीत होते. पुंडलिक आपल्या लावण्यवती पत्नीचा दास झाला होता. तो आपल्या आई वडिलांची आज्ञा भंग करू लागला. त्याने दुरुत्तरे देणे सुरू केले. त्यांचा अपमान तो करू लागला. इतकेच नाही तर प्रसंगी तो त्यांना मारहाणी करू लागला. पुंडलिकाच्या वृद्ध माता पित्यांना अतिव दुःख झाले. त्यांनी ईश्वराजवळ प्रार्थना केली, एक तर या पुंडलिकाचे वर्तन सुधारण्यासाठी त्याला प्रेरणा दे, नाहीतर आम्हाला तुझ्या चरणी बोलावून घे. एके रात्री झोपलेला असताना भगवंत पुंडलिकाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, अरे पुंडलिका, जन्मात एकदा तरी काशीत जाऊन यावे. पुंडलिकाला खडबडून जाग आली. त्या दिवशी आपल्या लावण्यवती पत्नीला सांगून पुंडलिक काशीला निघाला. मजल दरमजल करीत पुंडलिक निघाला होता. सूर्य मावळला, अंधार पसरला. पुंडलिक ती चालून चालून थकला होता. त्यालाही विश्रांतीची आवश्यकता होती. वाटेत कुक्कुट स्वामींचा आश्रम लाभला. पुंडलिक विश्रांतीसाठी आश्रमात गेला. मुनींनी त्याचे स्वागत केले. त्याला जलाने भरलेले पात्र दिले. हस्तमुख प्रक्षालन केल्यानंतर मुनींनी त्याला बसण्यास आसन दिले आणि थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मुनी मोठे मातृपितृ भक्त होते. त्यांचे माता पिता अतिशय वृद्ध होते. त्यांनी आपल्या हाताने मोठ्या प्रेमाने घास सुरविला, पाणी पाजले, आपल्या उपरणांचे त्यांचे मुख पुसले. नंतर ते या अतिथी म्हणून आलेल्या पुंडलिकासाठी भोजन पात्र घेऊन आले. पुंडलिकाचे भोजन झाले. मग मुनींनी स्वतः भोजन केले. नंतर त्या मुनींनी निद्रा लागेपर्यंत माता पित्यांचे चरण टेपले. चरण टेपता टेपता त्यांच्याशी मधुर भाषण केले. माता पित्यांना निद्रा लागल्यानंतर ते उठले. पुंडलिक निरीक्षण करीत होता. कुक्कुट स्वामींचे माता पित्यांवरील प्रेम तो बघत होता. एवढ्याच त्या आश्रमात अत्यंत कुरूप अशा तीन स्त्री आल्या. त्यांना मुनींच्या चरणांवर त्यांनी आपापली मस्तके ठेवली. मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला. वंदन करून त्या परत उभ्या राहिल्या. त्यावेळी त्या कुरूप न राहता अतिशय सुंदर झाल्या होत्या. हा चमत्कार पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाला. त्याने त्या सुंदर झालेल्या स्त्रियांना विचारले, आपण कोण आहात? त्यावेळी आपण कुरूप होता आणि आता सुंदर झाला, या साऱ्याचे रहस्य काय? त्यातील एक स्त्री म्हणाली, मी गंगा, ही यमुना आणि मी सरस्वती आहे. आम्ही तिघी सरिता आहोत. आमच्या जलात अनेक लोक आपली पापे धुतात. आम्ही कुरूप होतो, अपवित्र होतो. हे कुक्कुट स्वामी मात्र पितृभक्त आहेत. माता पित्यांची ते मनोभावे सेवा करतात. म्हणूनच ते परम पुण्यवान आहेत. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले, त्यांचे आशीर्वाद लाभले की आमच्या ठाई आलेली पापे नष्ट होतात. आम्ही परत सुंदर पवित्र होतो.
कुकुट मुनींना वंदन करून त्या तिन्ही करिता निघून गेला. आश्रमात निद्रा घेत असताना कुंडलिकाला परत स्वप्न पडले. स्वप्नात काशी विश्वेश्वर त्याला म्हणत होते, कुंडलिका माता पित्यांच्या सेवेतच भगवंत आहे. कुंडलिक जागा झाला, त्याला या साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला. आपण सुंदर स्त्री बरोबर विवाह केल्यानंतर आई वडिलांचा आदर करण्यास झालं होतो याचा त्याला पश्चाताप झाला. त्यांचा अपमान त्यांनी प्रसंगी केला होता, त्यांच्यावर हात अनेकदा उचलला होता. किती घोर पापी आहोत आपण, कुंडलिक पश्चाताप पावला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुकुट स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवून त्याने त्यांचा निरोप घेतला. काशीला न जाता तो परत दिंडीर वनात आपल्या घरी आला. आले आल्या त्याने आईवडिलांचे चरण धरले, त्यांची क्षमा मागितली. त्याच्या पत्नीला हा बदल पाहून मोठे आश्चर्य वाटले. तिने पतीला एकांती त्याचे कारण विचारले. कुंडलिकाने कुकुट स्वामींची मातृ पितृसेवा, गंगा यमुना सरस्वती या श्रीकांता प्रसंग आणि काशी विश्वेश्वरांनी दिलेला स्वप्न दृष्टांत कथन केला. सारे ऐकून तिलाही पश्चाताप झाला. तिने आपल्या सासू सासऱ्यांची क्षमा मागितली. त्यानंतर पुंडलिक आपल्या माता पित्यांची मनोभावे सेवा करू लागला. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण अंतर्ज्ञानाने त्याने पुंडलिकाला जाणले. हाच पूर्वजन्मीचा राजा मुचकुंद, त्याला दिलेल्या वचनाचे स्मरण झाले. भक्तवत्सल श्रीकृष्ण दिंडीर वनात गेले. तेथे श्रीकृष्ण दिंडीर वनाच्या मार्गावर असताना रुक्मिणी पतीचा शोध घेत घेत दिंडीर वनात आली. चंद्रभागेच्या तीरावर हा रमणीय प्रदेश आहे. रुक्मिणी त्या वनात येऊन पोहोचली. श्रीकृष्ण कुंडलिकाच्या घरासमोर आहे. कुंडलिक माता पित्यांचे चरण चेतीत होते. त्यांना भगवंताची चाहू लागली. ते बाहेर आले. बाजूला एक वीट होती, तीच त्यांनी भगवंतांच्या चरणाखाली ठेवली. पुन्हा माता पित्यांच्या सेवेत मग्न झाला. भगवंत मोठ्या स्नेहभावाने कुंडलिकाची सेवा पाहू लागले. थोड्या वेळानंतर पुंडलिक बाहेर आला. भगवंत कटेवर हात ठेवून विटेवर उभे होते. कुंडलिकाने भगवंताच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि हात जोडून तो म्हणाला, हे सर्वेश्वरा, आपण असेच या ठिकाणी भक्तांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, भक्तांवर कृपा करण्यासाठी उभे राहिले. भगवंत म्हणाले, तथा तू. रुक्मिणी शोधत शोधत कुंडलिकाच्या घरासमोर आली. नंतर इथेही आपले पतिराज भक्तांची मातृ पितृसेवा पाहण्यात मग्न, आपल्याकडे ते दुर्लक्षित झालेले. रुक्मिणी रुसली आणि ती बाजूला जाऊन उभी राहिली. दिंडीरवन म्हणजेच पंढरपूर. कटेवर हात ठेवून उभा आहे तो भक्तवत्सल श्रीकृष्ण विठ्ठल पांडुरंग. युगे 28 भक्तांसाठी उभा आहे. हेच ते युगानुयुगे येणाऱ्या भक्त पुंडलिकांसाठी उभे असलेले परब्रह्म आणि रुसून उभी असलेली रुक्मिणी. तिथे स्वतंत्र मंदिर आहे. संत श्रेष्ठ नामदेव ज्ञानेश्वरांचे समकालीन नामदेवांनी लहान वयातच समाधी घेतली. नामदेव ज्ञानदेवांपेक्षा वयाने ज्येष्ठ, पण ज्ञानदेवांचे उत्तराधिकारी. त्यांचे परमपवित्र चरित्र अगदी श्रवणीय आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.